brought to you by Physics Wala. सत्ता नसल्यामुळे अस्वस्थ झालेले जे काही नेते आहेत ते गेल्या 2.5 वर्षापासून आदळापट करत आहे आणि या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेल्या नाही अशा ठिकाणच्या बोंबा मारत आहे. शिवसेनेला जर 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्रीपद दिलं असतं, पहिल्यांदा द्या का नंतर द्या, तर हा प्रश्न निर्माण झाला नसताना. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय हा भाजपचा होता. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येईल असं कधी वाटलं नव्हतं, ते एकत्र आले. सत्ता नसल्यामुळे अस्वस्थ झालेले जे काही नेते आहेत ते गेल्या 2.5 वर्षापासून आदळापट करत आहे आणि या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेल्या नाही अशा ठिकाणच्या बोंबा मारत आहे. मला वाटतं प्रवीण दरेकर भाजपमध्ये आता अलीकडच्या कालखंडामध्ये नवीन आलेले आहे. त्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये त्यांचा काही एवढा महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये नव्हता आणि ते आता जे वक्तव्य करत आहेत ते काही त्या निर्णय प्रक्रियेमध्ये नव्हते, त्यामुळे त्यांना पुरेशी माहिती नाही. काही माहिती आहे जे ते वेगळीच आहे. आणि यामध्ये खरं म्हणजे शिवसेनेला जर 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्रीपद दिलं असतं, पहिल्यांदा द्या का नंतर द्या, तर हा प्रश्न निर्माण झाला नसताना. परंतु तुम्हाला स्वतः मुख्यमंत्रीपद 5 वर्षासाठी पाहिजे होतं आणि म्हणून हे युती तोडण्यास तुम्ही भाग पाडलं असं एकंदरीत मागचा इतिहास पाहतो आहे. त्यावेळेस मी निर्णय प्रक्रियेमध्ये होतो, त्यामुळे त्या कालखंडात काय झालं हे दरेकरजीपेक्षा मला जास्त माहिती आहे. मला तर याबाबत काही माहिती नाही. आशिष शेलारांचं जास्त वरिष्ठांशी संबंध असल्यामुळे कदाचित त्यांनाही माहिती असावी, परंतु मला याबाबतची माहिती नाही. पण मला एवढं समजतं की भाजप राष्ट्रवादीबरोबर गेली होती. सकाळच्या पहाटे देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर ही युती त्यांची तुटली, 4 दिवसानंतर तुटली आणि परत हे महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय हा भाजपचा होता त्या कालखंडामध्ये. ह्या निवडणुकांनंतर जर शिवसेना भाजपची युती करायचीच नव्हती तर निवडणुकीतच झाले नसते ना. निवडणुकीत एकत्र निवडणुका तुम्ही लढवल्याच नसत्या त्या कालखंडामध्ये. याचं उत्तर तर भाजप किंवा मनसेच देऊ शकेल की काय आहे. राजकारणामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कल्पनेच्या बाहेर होतात. अगदी या राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये 3 घटक काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येईल असं कधी वाटलं नव्हतं, ते एकत्र आले.